प्रश्न उत्तर घेऊ काय वाटतं? नीरव सर, आय थिंक वी शूड टेक क्वेश्चन आन्सर सेशन्स. मला ह्या प्रीबद्दल, हां, तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा मला, सो दॅट आय वुड आन्सर इट हिअर ओनली. सो यू कॅन आस्क द क्वेश्चन्स. बिंदास्तपणे प्रश्न विचारा मित्रांनो. युअर चॅनल अँड गायडन्स व्हिडिओज हॅव बीन व्हेरी हेल्पफुल, थँक्यू सो मच. आपलं द कलेक्टर गुरु चॅनलसुद्धा आहे, सो यू कॅन वॉच द व्हिडिओज ऑन देअर ऑल्सो. काही स्ट्रॅटेजी व्हिडिओजसुद्धा मी बनवलेले आहेत. डू यू टीच पर्सनली? पर्सनली मी शिकवत नाही मित्रांनो. माझं चॅनल आहे द कलेक्टर गुरु यूट्यूबवर. तुम्ही तिथे जाऊन काही स्ट्रॅटेजी व्हिडिओज, काही टेक्निक्स, सिम्पल टेक्निक्स आणि रिव्हिजनची टेक्निक असेल, नोट्स मेकिंग असेल, ते मी तिथे कवर केलेलं आहे. सो यू कॅन वॉच. तुम्हाला काही टिप्स या काळात जर पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूबचं द कलेक्टर गुरु हे चॅनल व्हिजिट नक्की करू शकताय. ओके, हाऊ टू ॲनालाइज युअर प्रोग्रेस आफ्टर रीडिंग? मित्र, रीडिंग नंतर आपली प्रोसेस कसं हे एकानी आदित्य शिंदे यांनी विचारलेला प्रश्न आहे. एका रीडिंग नंतर आपली प्रोग्रेस आयडेंटिफाय करायची नसते मित्रांनो. जनरली यू नीड टू गिव मल्टिपल रीडिंग. तर प्रश्न सोडवा. त्याच्यावरच्या प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल तुमचे चुकले किती, बरोबर किती. त्याच्यावरनं तुम्ही मग तुम्हाला प्रोग्रेस तुमची कळेल. जर चुकले असतील तर ऑफकोर्स तुम्हाला तुम्हाला ते लक्षात येईल की तुमची प्रोग्रेस कमी आहे. जर उत्तर बरोबर येत असतील तर इट इज गुड. सर, इयर आणि डेट रिमेंबरिंगसाठी टिप्स? मित्रांनो, त्यासाठी तेजस्विनी यांचा प्रश्न आहे की डेट्स आणि या इयर कसं लक्षात ठेवायचं. तर त्यासाठी काही निमॉनिक्स असतात. निमॉनिक्स म्हणजे तानापिही अनिजा, जसं की इंद्रधनुष्याचे रंग आहे, आपण कधी काळी ऐकलेलं असतात, त्यासाठी ते तुम्ही हे फॉलो करू शकताय. निमॉनिक्स तयार करा, एक स्टोरी तयार करा, किंवा असं काही वेगळ्या टेक्निक्स फॉलो करा. ऑनलाईन पण काही निमॉनिक्स अवेलेबल असतात, आपल्या चॅनलवरसुद्धा आहेत. सीसॅटचं प्रिपरेशन कसं करायचं मी आत्ताच सांगितलं मित्र आपल्या व्हिडिओमध्ये. DYSP के लिए वैकेंसी है क्या? इस बार ये ऐड में नहीं है, प्री के पर मेंस के टाइम पे ऐड हो सकते हैं. फॉर ओल्ड स्टूडेंट्स एनी टिप्स? प्रैक्टिस प्रैक्टिस एंड प्रैक्टिस. एनालाइज युअर प्रीवियस मिस्टेक्स. त्याच्यानंतर जास्तीत जास्त तुमच्या मिस्टेक्स जे आहेत ते एका डायरीवर लिहून काढा. आणि त्या मिस्टेक्स कशा क्लिअर करायचं त्याचं सोल्युशन वन लाईनमध्ये तिथं लिहून काढा आणि ते इम्प्लिमेंट करा. एक जिद्द पकडा आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये. सर, कलेक्टर गुरु चॅनल खूप छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर द अप्रिसिएशन. सर, तुमचं लग्न झालं आहे का? सो नो कमेंट्स. सर, इंग्लिशची भीती कसं कमी करू? इंग्लिशची भीती मित्र, यार, इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे जे आहे आपलं इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स जे आहे का, आपला न्यूनगंड, इंग्लिशची भीती वाटते. तर असं काहीच नाही मित्रांनो. इंग्लिशची भीती बाळगू नका. इंग्लिशचं ग्रामर पक्कं करा. इंग्लिशचे जास्तीत जास्त व्हिडिओज तुम्ही बघा. इंग्लिश आपल्या एखादा बेस्ट फ्रेंड असेल त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलणं म्हणजे हे करा. भीती कमी करा, दॅट्स इट. भीती कमी करणं इज द फर्स्ट स्टेप टू वर्ड्स इंग्लिश टू मेक द सब्जेक्ट स्ट्रॉंग. पहिले ग्रोवर की गाठाळा. ग्रोवर वाचा, पण आत्ता वेळ नाही आहे. जर तुम्ही MPSC प्री 2020 टार्गेट करत असाल तर फर्स्ट रीडिंग ग्रोवरची द्यायला ही वेळ नाही आहे मित्रांनो. त्याऐवजी कोळंबे सरांचं पुस्तक वाचा, दॅट इज गुड. आय वुड लाईक टू नो दॅट कॅन वी प्रिपेअर MPSC राज्यसभा विथ इंग्लिश ॲज अ मिडियम? येस, यू कॅन प्रिपेअर. थोडेफार मराठीमध्ये आहेत, ते मेनसाठी आहेत मित्रांनो, पण इंग्लिशमध्ये सुद्धा यू कॅन प्रिपेअर, नो इश्यू. अमेय नंदरधानेचा क्वेश्चन आहे. सर, लॉकडाऊनमुळे थोडं डिस्टर्ब वाटत आहे आणि आता जॉब करावं की प्रिपरेशन चालू ठेवावी? कारण आय स्टार्ट प्रिपरेशन जस्ट बिफोर 6 मंथ. तुम्ही एक अटेम्प्ट देऊ शकता अमेय, पण नंतर तुम्ही एक प्लॅन बी तुम्ही डिसाईड करून ठेवा, सो दॅट यू वुड हॅव नो टेन्शन. नंतर सर, यू आर डुईंग ग्रेट वर्क, हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सो मच फॉर अप्रिसिएशन. नंतर आर मयूर यांचा प्रश्न आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सुनील तांबे यांचा प्रश्न आहे. हॅलो सर, मी आत्ता ॲग्री सेकंड इयरला आहे. माझा फोकस 22-23 राज्यसेवेवर आहे. तर माझी मेन्सची स्ट्रॅटेजी काय असावी? आत्ता मेन्सच्या तुम्ही सिलेबस डाउनलोड करा, क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, त्यानंतर बुकलिस्ट आहे ती फॉलो करा, पुस्तकं घ्या आणि ते मेन्स फॉलो करा. मेन्सचं GS आधी स्ट्रॉंग करा आणि आठवड्यातनं एकदा तुम्ही CSATचा पेपर सोडवा.
त्यानंतर सी एस बांगाऱ्यांचा प्रश्न आहे, इकॉनॉमी सेक्शन हाऊ टू प्रिपेअर, कोळंबे आणि देशले सरांचं पुस्तक आहे, आणि आपल्या इकॉनॉमीसाठी बजेट आणि सर्वे जो असतो त्याचं जिस्ट तुम्हाला वाचायला लागेल ते, दॅट्स इट. आणि त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन आणि प्रश्नसंचामधून त्याचं प्रॅक्टिस. विशाल पाटील यांचा प्रश्न, जिओसाठी कोणते बुक रेफर करायचं? काही लोक सौदी वाचतात, स्टेट बोर्ड वाचतात, त्यानंतर सौदी नसेल वाचलं तर तुम्ही दीपस्तंभचं पुस्तक वाचा, दॅट्स इट. आदित्य शिंदे यांचा, एनी बुक्स फॉर मॉक पेपर्स? मॉक म्हणजे काय, तुम्हाला मेन्स म्हणायचं आहे, प्री म्हणायचं आहे? तर एनी म्हणजे टेस्ट सिरीज असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सेट असतो ते घ्या. प्लीज सजेस्ट बुक लिस्ट फॉर इंग्लिश मीडियम. मी बुक लिस्ट सरांकडे मेल करेल, ते तुम्हाला देतील, कारण सगळ्या विषयाची विषयावर बुक लिस्ट इथं नाही होणार. इकॉनॉमी टफ जातं आहे, काय करावं? इकॉनॉमीसाठी स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघा आपल्या द कलेक्टर गुरु चॅनलवर. ओके सर, आय वॉज शुअर कलेक्टर गुरु व्हिडिओज अँड इट हेल्प्स मी लॉट, थँक्यू सो मच. कोळंबे की एम लक्ष्मीकांत, दोन्ही पुस्तकं चांगली आहेत मित्रांनो. कोळंबेमध्ये सगळ्या गोष्टी कवर होत नाही, पण एम लक्ष्मीकांत इज व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह बुक, सो आय वुड सजेस्ट एम लक्ष्मीकांत एनी टाईम. सँडी संदीपचा प्रश्न आहे, सर सीसॅट मॅथ्स रिझनिंगसाठी मराठीमधील एखादा रेफरन्स. सीसॅट मॅथ्समध्ये यार प्रनिल गिंडा सरांचं पुस्तक आहे, सीसॅट डिकोडेड आहे, ओके तर हे फॉलो करू शकताय. सर सध्या टेस्ट सिरीज सॉल्व करावे का? येस डेफिनेटली, टेस्ट सिरीज तर मी एनी टाईम सांगेल की टेस्ट तुम्हाला जास्तीत जास्त सॉल्व करायची आहे. विदाऊट प्रॅक्टिस देर विल बी नो ॲनालिसिस ऑफ युअर एरर्स. तुमच्या चुका जर तुम्हाला समजणार नाही तर तुमचं हे नाही राहणार. ओके नियरव सरांनी सांगितलं की MPSC GS सिम्प्लिफाईड क्वेश्चन सेट पण आहे, तो प्रॅक्टिस करा तुम्ही. नंतर सीसॅटला टाईम मॅनेज होत नाही तर जास्तीत जास्त सीसॅटच्या पेपरची प्रॅक्टिस करा, एरर्स तुम्ही लिहून ठेवा आणि त्याला इम्प्रूव्ह करा. GS3 बुक कोळंबे सर, देसले सर, देसले Part 2 अँड दिस सक्सेसचं IP सरचं पुस्तक, दॅट इज फॉर GS3. पण आत्ता कसं आहे मित्रांनो, GS3 तुम्ही रेफरन्स आत्ता करू नका, बिकॉज ते मेन्सचं आहे. दिस इज द टाईम टू प्रिपेअर फॉर प्रिलिमिनरी. ओके आपण प्रीवर सध्या फोकस करा, एनी हाऊ यू नीड टू क्लिअर प्रिलिमिनरी. तर आत्ता मला असं वाटतं की प्रीसाठी तुम्ही वेळ द्यायला पाहिजे, यू शूड नॉट रीड फॉर मेन्स. नंतर सर फ्रेशरसाठी काही टिप्स, फ्रेशरसाठी एवढंच टिप्स आहे की घाबरू नका, सिनियर्सला घाबरू नका, कॉम्पिटिशन बरीच असते. आणि आपण आपलं जे काम आहे सध्या अभ्यासावर फोकस करा, ट्राय टू बी व्हेरी डिसिप्लिन्ड. सो थोडंसं डिसिप्लिन राहा, जेवढं ठरवलेलं आहे शेड्यूल आहे ते आठवड्याचा प्लॅन करा, वीकचा प्लॅन करा. ओके त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधनं कसं असेल आपलं स्वतःचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट सोडवा, दॅट वुड बी हेल्पफुल. प्रमोद परसरते यांचा प्रश्न आहे, सांगितलं की थँक्यू सर फॉर युअर ग्रेट गायडन्स बाय कलेक्टर गुरु, थँक्यू सो मच. ते माझं चॅनलचं नाव घेत आहेत की तुम्ही कलेक्टर गुरुवर चांगलं मार्गदर्शन करत आहे की थँक्यू सो मच. ऑनलाईन लेक्चरला जास्त वेळ द्यावा की बुक रिडिंग? बुक रिडिंग ऑब्व्हियसली, कारण जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स 1 तास 2 तास इज इनफ, पण तुम्ही बुक रिडिंगमधून तुम्ही जास्तीत जास्त ते कन्सॉलिडेट करता माइंडमध्ये, तुम्ही ते साठवता, संचय करता, चिंतन करता, मनन करता, त्याच्यामध्ये जास्त तुम्ही डिवोशन दिलं पाहिजे ऑब्व्हियसली. अजून काही प्रश्न मित्रांनो? विचारू शकता, अजून 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. कोळंबे सफिशियंट आहे का सर Paper 2 की लक्ष्मीकांत वाचावं लागेल? लक्ष्मीकांत वाचावंच लागेल, निखिल MPSC प्रश्न आहे, लक्ष्मीकांत हे तुम्हाला वाचावं लागेल मित्रा, कारण त्याच्यामध्ये जे आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, स्टॅच्युटरी बॉडीज आहे, या सगळ्या गोष्टी कोळंबे सरांच्या पुस्तकात नाही, त्यामुळे. त्यानंतर युनिकचं Part 2 आहे, युनिकचं पुस्तक आहे आपल्या ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक आहे कायद्याचं वगैरे, हे वाचायला लागेल. सर CA मॅग्झिन की न्यूज पेपर? करंट अफेअर्ससाठी येस मॅग्झिन, पृथ्वी परिक्रमा आहे ती तुम्ही फॉलो करू शकता, एक सिम्प्लिफाईड आहे, अभिनव आहे, त्यापैकी कुठलंही एक घ्या. वेअर आर यू सर? आय एम ॲट माय होम. चिनोबा भावेत म्हणतात थम, ओके थँक्यू, व्हेरी युजफुल गायडन्स, थँक्यू सो मच. सर आता कोविडमध्ये तुमचे योगदान सांगा प्लीज, कोविडमध्ये आता तुम्ही ऐकताच आहे प्रशासनाचं योगदान कसं आहे. सो जे पेपरमध्ये तुम्ही वाचताय तेच आम्ही इकडे काम करतोय, सो दॅट विल इज माय कॉन्ट्रीब्युशन, सो थँक्यू. तुम्ही जाणून घ्यायचं तसं इच्छा दाखवली, सो सम अदर टाईम आय विल एलॅबोरेट दॅट इन डिटेल, डोंट वरी. आता खूप वेळ लागेल सगळं सांगत बसलो तर. खूप काही कामं सुरू आहेत आपले, मायग्रंटचे कामं असतात, लेबर्सचे कामं, आपण
खूप कितीतरी लेबोर्सला हे केलं, क्वारंटाईन सेंटर्स आपण चालवतो, ओके, भरपूर भरपूर गोष्टी आहेत. लॉ अँड ऑर्डर आहे, पीपीई किट्स आहे, डॉक्टर्सची सोय आहे, ओके, खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आता नरेगाचे कामं सुरू केलेले आहेत. नंतर सायन्सची स्टडी स्ट्रॅटेजी सांगू शकता का? मगाशी सांगितलं मित्रा, बहुतेक तू लेट जॉईन झाला आहे तर आपलं हे व्हिडिओ परत येणारच आहे, तुम्ही ते बघू शकताय. सर, वर्ल्ड हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे का? नाही, MPSC साठी वर्ल्ड हिस्ट्री इम्पॉर्टंट नाही आहे, ते UPSC साठी आहे. प्लॅन बी ऑप्शन प्रेफरेबल काय असतील सर लास्ट रिसॉर्ट म्हणून? ते तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचा ऑप्शन ठरवू शकताय किंवा लेक्चररशिप करू शकताय. तुम्ही कर्तव्यावर कुठे आहात? मी मगाशी सांगितलेलं आहे. सर, सध्या पोस्टिंग कुठे आहे? मी आता मगाशीच सांगितले, अमरावतीला आहे. जर थोडा वेळ असेल तर विथ जॉब करणाऱ्यांसाठी थोडी स्ट्रॅटेजी सांगू शकता का? यार, जॉबवाल्यांसाठी मी आधी सांगितलेलं आहे की तुम्ही तुम्हाला जेवढा टाईम मिळतो आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या इफेक्टिव्ह प्लॅन करायला लागेल, ओके. कारण मित्र, जसं जॉब करतोय म्हणजे आपल्याला वेळेचं महत्त्व माहिती आहे, तर ते इम्पॉर्टन्स तुम्हाला जेवढं चांगल्या प्रकारे माहिती आहे ते इतर रेग्युलर जे प्रिपेअर करत आहेत त्यांना माहिती नसतं. त्यामुळे उलट तुमचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करायचा, ती स्ट्रॅटेजी तुम्ही डिवाइस करू शकता. तुम्ही वर्कप्लेसवर सुद्धा एखादं शॉर्ट नोट्स आपण घरी बसून काढायचं आणि ते शॉर्ट नोट्स आपण खिशात ठेवायचं आणि ब्रेक टाईममध्ये असेल किंवा इतर फावल्या वेळामध्ये तुम्ही आपल्या नोट्ससुद्धा तिथं जाऊन तुम्ही ऑफिस आवर्समध्ये वाचू शकताय. जर इफ युअर बॉस इज व्हेरी कोऑपरेटिव्ह, दॅन दॅट डिपेंड्स की हाऊ यू युअर रिलेशन विथ युअर बॉस, युअर कलिग्स, कसं कोऑर्डिनेट्स वगैरे कसं. सर, स्टडी करताना तुम्हाला केव्हा क्लिक झालं की आता DC फिक्स? अरे, असं क्लिक दॅट इज अ डिफरंट स्टोरी ॲक्च्युली. दॅट ते असं क्लिक नसतो होता, म्हणजे आपलं काही तुम्हाला एकच सांगेल मी की विदाऊट एक्सपेक्टेशन तुम्ही स्टडी करा. यार, मला आता DCs पाहिजे, मला DYSVs पाहिजे, मला तहसीलदारच पाहिजे, असं एक ब्रेन माइंडमध्ये ठेवू नका. कारण जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट करता आणि ते कम्प्लीट होत नाही तर मग तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे आय वुड सजेस्ट की विदाऊट एक्सपेक्टेशन तुम्ही अभ्यास करा, तरच तुम्ही खुश राहाल, तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही सॅटिस्फाय राहाल. सर, यावर्षी ग्रॅज्युएशन होईल तर विचार करतोय की LLB करत अभ्यास करू की MPSCचा करू? बोथ, दॅट इज युअर चॉईस. म्हणजे तुम्हाला जर MPSCचा अभ्यास करायचा असेल तर MPSC करा, LLB करायची असेल LLB करा. मिडवेल स्किप करायचं का? नाही, करायचं आहे. स्टेट बोर्डमधून करा. 11वीचं नवीन स्टेट बोर्ड आहे किंवा 6वीचं जुनं स्टेट बोर्ड आहे. वी विश यू हेल्दी लाईफ सर ड्युरिंग कोविड टाईम. थँक्यू सो मच प्रमोद पसरते, थँक्यू सो मच, टेक केअर, थँक्यू निष्काम कर्म, थँक्यू, थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद, थँक्यू. आपण आता इथे थांबूया मित्रांनो. Thank you so much. Happy studying. All the best.